नमस्कार, मी संजय मिरे, दी महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शेगावीचे राणा श्री संत गजानन महाराज यांचा प्रकटोत्सव राज्यासह देशामध्ये सुद्धा मोठ्या हर्षोल्लासामध्ये साजरा करण्यात आला. याच श्रृंखलेमध्ये नागपूरच्या महाल परिसरामध्ये श्री संत गजानन महाराज समितीतर्फे भव्य असं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी जवळपास 35,000 भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला आणि दी महान्यूशीन आयोजकांनी माहिती दिली आहे. आपण थेट जाऊया नागपूरच्या महाल परिसरामध्ये, ज्या ठिकाणी महाप्रसादाचं भव्य दिव्य असं कार्यक्रम सुरू आहे. प्रेक्षकांना नमस्कार. यावेळी दी महान्यूची टीम नागपुरातील महाल परिसरामध्ये आहे आणि महाल परिसरामध्ये श्री संत गजानन महाराज मंदिर आहे. अतिशय सुंदर अशी त्या ठिकाणी मूर्ती आहे आणि श्री संत गजानन महाराज यांचा जन्मोत्सव प्रकटोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो आहे आणि आज महाप्रसादाचं भव्य आयोजन केलेलं आहे. कशा प्रकारचं आयोजन केलेलं आहे आणि किती भक्त आले याबद्दल आम्ही तुम्हाला प्रत्येक इत्यंभूत ती माहिती देणार आहोत. या आपल्यासोबत आपण आहोत महाल परिसरातील श्री संत गजानन महाराज मंदिर या ठिकाणी. या ठिकाणी गेट आहे आणि आपण आता गेटच्या आतमध्ये जातो आहे. आपण बघितलं की आपण प्रवेशद्वार जो होता त्यामधनं आपण आतमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी संपूर्ण आयोजक मंडळी मोठ्या संख्येनं उभी आहे. महाप्रसादाच्या भव्य दिव्य अशा या कार्यक्रमाला सुरुवातसुद्धा झालेली आहे. आपण थेट जाऊया या मंदिर समितीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी, त्यांनाच आपण विचारूया. सर्वप्रथम तुम्ही मला सांगा की ज्या पद्धतीचा हा जो कार्यक्रम झाला किती आनंद आहे? भरपूर आनंद आहे. भरपूर कार्यकर्ते, सर्व भक्तमंडळी दरवर्षीप्रमाणे यंदाही तेवढ्याच उत्साहाने सर्व या महाप्रसादाचा आस्वाद घेत आहे. त्यानंतर बालगोपाळ मंडळी, वृद्ध, लेडीज सर्व या महाप्रसादाचा आनंद घेत आहे. आणि आनंद घेण्यासारखी ही गोष्ट आहे कारण शेगावीचे राणा श्री संत गजानन महाराज यांचा जन्मोत्सव प्रकटोत्सव मोठ्या हर्षोल्लासामध्ये संपूर्ण देशभर साजरा होतो आहे आणि याच श्रृंखलेमध्ये नागपूरच्या महाल विभागातील किल्ला परिसरामध्ये सुद्धा साजरा होताना दिसतो आहे. सर, काय माहिती देता आपण? त्रेसष्ट वर्षापासून हा कार्यक्रम इथे साजरा करण्यात येत आहे. 12 तारखेपासून 16 तारखेपर्यंत इथे कार्यक्रम जे आहे तर कंटिन्यू सुरू आहे. आज मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. कमीत कमी 35 ते 40 हजार लोक इथे महाप्रसादाचा आस्वाद घेतात आणि हा कार्यक्रम दिनोदिन वाढतच चालला आहे आणि महाराजांची कृपामुळे हे कार्यक्रम वाढतच जाईल सर. बिलकुल, महाराजांची कृपा असली की सर्व काही चांगलंच होत असते आणि प्रत्येकांचं जीवनसुद्धा हे चांगलंच व्हावं अशी प्रभूंच्या चरणी, म्हणजे श्री संत गजानन महाराजांच्या चरणी संपूर्ण इथे जे भाविक लोक आले आहेत ते सुद्धा अशी प्रार्थना करताना दिसतात आहे. साहेब, काय माहिती देता आपण? सर, हे फक्त स्त्रीची ताकद आहे आणि जे कार्यकर्ते आहे हे त्या ताकदीला पूर्ण हे करतात आहे आणि पूर्ण या मुलांमुळेच एवढा उत्साह एवढा होऊ शकतो. हे 25 ते 30 हजार लोक या मुलांमुळेच फक्त जेऊ शकतात आणि बाकी काय तर तुम्ही पाहूनच राहिलेले आहे. बिलकुल, 25 ते 30 हजार लोकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे. फार लांबून आणि दुरून लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि येण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी असलेली स्त्रींची जी मूर्ती आहे अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे की जी बघतच राहावी असं वाटतं आणि त्या मूर्तीमध्ये एक विलक्षण तेज आणि जो भक्त त्या मूर्तीशी जेव्हा समरस होतो तर त्याचा आनंद हा किती पटीने येतो हे ज्याचा त्यालाच हा अनुभव आहे. साहेब, काय माहिती देता? गेल्या 63 वर्षापासून हा महाप्रसादाचा जो अविरत जी सेवा या ठिकाणी चालू आहे महाराजांच्या प्रगट दिनोत्सवानिमित्त, या ठिकाणी गेल्या 63 वर्षापासून हा भव्य दिव्य असा महाप्रसाद नागपुरात सर्वप्रथम आम्ही इथे आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी बहुसंख्येनं महिला, पुरुष आणि इथे सर्व धर्म समभाव असे एक प्रतीक आहे. या ठिकाणी प्रत्येक धर्माचे, प्रत्येक समाजाचे लोक या ठिकाणी येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात आणि आमच्या उत्सवाचे जे समितीचे कार्यकर्ते आहेत, सगळे वरिष्ठ कार्यकर्ते जे 63 वर्षापहिले ज्यांनी कार्य केलं तेसुद्धा या ठिकाणी आज येतात आणि आपली उत्सवामध्ये हजेरी लावतात आणि तन मन धनाने या महाप्रसादाचा ते लोक सहकार्य करतात आणि आज नवीन पिढी जी आहे तीसुद्धा या ठिकाणी येऊन या महाप्रसादाला हातभार लावतात आणि एक चांगलं उदाहरण
एक चांगलं उदाहरण सहकार्याचं सर्वधर्म समभावाचं या मंडळाद्वारे एक असा संदेश पूर्ण नागपूर शहरामध्ये या मंडळाद्वारे जातो आणि ही आम्हासाठी आम्हा भक्तांसाठी आम्हा लेकरांसाठी माऊलींच्या लेकरासाठी एक फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि ही अविरत सेवा अशीच आम्ही अखंडित चालू ठेवणार अशी संपूर्ण नागपूर शहरवासियांना तसंच पूर्ण विदर्भवासियांना महाराष्ट्रवासियांना आम्ही गवाही देतो आणि या ठिकाणी सौजन्य आणि प्रेमभाव आणि सेवा काय असते याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे आणि या सर्व गोष्टींमागे महाराजांचीच कृपा आहे आणि त्यांचाच आशीर्वाद आहे म्हणून हेच एवढं मोठं भव्य दिव्य कार्य संपन्न होतं. याच्यामध्ये आम्ही मावले आम्ही पामर काहीच करू शकत नाही. त्यांची त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय आणि त्यांची कृपा असल्याशिवाय एवढं मोठं दिव्य कार्य जे आहे ते होणं केवळ अशक्य आहे असं माझं म्हणणं आहे. बिलकुल बिलकुल. स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सुद्धा गणगणगणात बोते हे जे गीत आहे भक्तिगीत आहे हे अतिशय तन्मयतेने त्यांनी गायलेलं आहे आणि आज त्यांनी गायलेलं हे गीत आज जगभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणीसुद्धा हे गीत सुरू आहे आणि या गीतांमुळे सर्वांना आनंद मिळतो आहे. सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. भव्य दिव्य असं श्री संत गजानन महाराज मंदिर समितीतर्फे जे महाल विभागात येतं किल्ल्यामध्ये त्यांच्या मार्फत आज भव्य आयोजनाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे महाप्रसादाचा आणि फार लांबून लांबून लोक या ठिकाणी येत आहे श्रींचं दर्शन घेत आहे आणि महाप्रसादाचा आनंदसुद्धा घेताना दिसते आहे. गणगणगणात बोते असा जयकारा सर्वत्र सुरू आहे त्यामुळे सर्वत्र परिसर हा सुगंधित होऊन फुललेला दिसतो आहे. श्री संत गजानन महाराज प्रांगणातून कॅमेरा पर्सन सुभाष भुटलेसह संजय मिरे दिम्मा हा न्यूज नागपूर.